गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत पुण्यातील वन ऑफ द फेमस टूरिस्ट डेस्टिनेशन पाहण्यासाठी. येस, आपण आलो आहोत शनिवारवाडा बघायला. शनिवारवाडा तसा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, पण त्यातल्या काही निवडक गोष्टी सांगायच्या झाल्या तर एक म्हणजे बाजीराव आणि मस्तानीची प्रेम कहाणी आणि दुसरी म्हणजेच नारायणरावांची आर्थ किंकाळी. चला तर मग जाणून घेऊया या शनिवारवाड्याची माहिती. समोर दिसतोय हा आहे शनिवारवाड्याचा मेन एंट्रन्स, दिल्ली दरवाजा. दिल्ली जिंकण्याचे ध्येय असल्यामुळे याचे नाव दिल्ली दरवाजा असे ठेवण्यात आले. या दरवाजावर अणकुचीदार खिळे आणि जाड जूड लोखंडी पट्ट्या बसवून हा दरवाजा भक्कम बनवण्यात आला आहे. या दरवाजाची उंची साधारण 21 फूट आणि रुंदी सुमारे 14 फूट इतकी आहे. तसेच हा वाड्यावरील सर्वात मोठा दरवाजा आहे. पेशवे जेव्हा महत्वाच्या मोहिमेवर जात असत तेव्हाच हा दरवाजा उघडला जात असे. शनिवारवाड्यामध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला 25 रुपये एंट्री फी पे करावी लागते. समोर दिसतोय हा आहे नगारखाना. नगारखान्याच्या खालच्या बाजूलाच आपल्याला दिसते ती दिल्ली दरवाजाची आतली बाजू. चला तर मग आता आपण एक्सप्लोर करूयात शनिवारवाडा. दिल्ली दरवाजाच्या लेफ्ट साइडला सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिसतो तो म्हणजे मस्तानी दरवाजा. जुन्या नोंदीप्रमाणे हा दरवाजा नाटकशाळेचा एंट्रन्स होता, परंतु पहिल्या बाजीरावाची पत्नी मस्तानी हिच्या मृत्यूनंतर या दरवाजाचे नाव मस्तानी दरवाजा असे ठेवण्यात आले. दरवाजाच्या डाव्या बाजूला तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आपल्याला इथे दिसतात. वाड्यावरचा दुसरा दरवाजा म्हणजेच खिडकी दरवाजा. खिडकी दरवाजाच्या आतमध्ये आपल्याला एक शिवलिंगासारखं स्ट्रक्चर बघायला मिळतं. ते नेमकं कशाचं आहे ते माहीत नाही, परंतु शिवलिंगासारखं त्याचं एक स्ट्रक्चर आहे दिसायला. त्यानंतर याच्या डाव्या बाजूला आपल्याला पुन्हा दगडी पायऱ्या दिसतात, ज्या थेट आपल्याला तटबंदीवर घेऊन जातात. आता आपण येऊन पोहोचलो आहोत गणेश रंगमहालाजवळ. गणेश रंगमहालालाच दिवाणखाना असे सुद्धा म्हटले जाते. 1755 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी या रंगमहालाची बांधणी केली. याच ठिकाणी वाड्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असे. रंगमहालाच्या बाजूलाच दिसतो तो आहे खिडकी दरवाजा आणि त्याच्या समोर आहे ती चिमणबाग. लहानगे चिमणराव पेशवे यांच्या आनंदासाठी बांधण्यात आलेला हा एक छोटासा बगीचा आहे. बगीचातील फुले पाहणे आणि कारंजे पाहणे हा पेशव्यांचा आवडता विरंगुळा. चिमणबागेच्या बाजूलाच एक 8 तोटीचे कारंजे बसवण्यात आले होते. त्या ठिकाणी असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण विहीर. आता आपण जाणार आहोत गणेश दरवाजाकडे. एका बाजूला गणपतीची प्रतिमा असल्यामुळे आणि शेजारीच गणेश रंगमहाल असल्यामुळे या दरवाजाचे नाव गणेश दरवाजा असे ठेवण्यात आले. इथे समोर आपल्याला दिसतोय तो आहे पाण्याचा एक छोटासा हौद. या वाड्यावरती आपल्याला पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केलेले बघायला मिळते. यातूनच आपल्याला असे जाणवते की पूर्वी पाण्याच्या नियोजनाला किती महत्व होतं. इथे खाली छोटीशी पाईपलाईन किंवा छोटासा एक कॅनल असल्यासारखं आपल्याला इथे बघता येतं. इथे आपल्याला जुन्या वाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात. ते संपूर्ण दगडी बांधकाम आहे आणि इथे बाजूलाच या पायऱ्या आहेत ज्या पूर्ण दगडामध्ये बांधलेल्या आहेत. या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो वाड्याच्या तटबंदीवर. आणि हा आहे नारायण दरवाजा. नारायणरावांचे पार्थिव ज्या दरवाजामधून नेण्यात आले त्या दरवाजाला नारायण दरवाजा असे नाव देण्यात आले. वयाच्या 16व्या वर्षी नारायणरावांची शनिवारवाड्यामध्ये हत्या करण्यात आली होती. पूर्वी अशी अफवा पसरली होती की दर अमावस्येच्या रात्री इथे काका मला वाचवा अशी हाक ऐकायला येते. आता यामध्ये किती तथ्य आहे ते माहीत नाही, परंतु अशी अफवा मात्र तेव्हा पसरली होती. ही एक पेशवेकालीन विशिष्ट अशी षटकोनी आकाराची विहीर आहे. कदाचित वाड्यावर राहणाऱ्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी ही विहीर बांधली गेली असेल. इथे वरती सध्या लोखंडी जाळी बसवण्यात आलेली आहे सेफ्टीसाठी. इथे आजूबाजूला देखील आपल्याला असे छोटे छोटे हौद बघायला मिळतात. हे जुन्या वाड्याचे काही अवशेष आहेत आणि याच्या खाली सुद्धा
अजून आपल्याला बरीच अशी स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. कदाचित तळघर असू शकतं हे वाड्याचं, जिथे सध्या आपल्याला जाता येत नाही, परंतु अवशेष मात्र इथे आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या बाजीरावांच्या काळामध्ये हा वाडा बांधण्यात आला होता. पेशव्यांची राजधानी असलेल्या या शनिवार वाड्यावरती रघुनाथराव, माधवराव तसेच सदाशिवराव यांची निवासस्थाने होती. असे म्हणतात की इथे पूर्वी 7 मजल्याची इमारत होती, परंतु 1828 मध्ये लागलेल्या आगीमध्ये ही संपूर्ण इमारत जळून खाक झाली आणि त्याचे आता फक्त अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला वाड्यांचे, विहिरींचे, स्नानगृहाचे, खोल्यांचे तसेच तळघरांचे काही लुप्त होत चाललेले अवशेष बघायला मिळतात. इथे समोर जर तुम्ही पाहिलं तर इथे दगडांमध्ये आपल्याला छोटे छोटे होल्स दिसतात. कदाचित ब्लॉक सिस्टीम नुसार इथे ही इमारत बांधली गेली असेल. इथे समोर जर तुम्ही पाहिलं तर इथे एक असा रेक्टॅंग्युलर शेप आपल्याला एक एरिया बघायला मिळतो, जो कदाचित वाड्याचा पोर्चचा भाग असू शकतो. कारण इथे तुम्ही जर दगडांची रचना पाहिली तर ती साधारण पोर्चच्या शेपची आहे. इथे प्रत्येक दगडावरती आपल्याला असे छोटे छोटे होल्स बघायला मिळतात. कदाचित याच्यामध्येच लाकूड ब्लॉक सिस्टीमने बसवून तो वाडा बांधण्यात आला असेल. आपल्याला वाड्याच्या चारही बाजूला असे लोखंडी रिंग्स बघायला मिळतात. कदाचित घोड्यांना बांधण्यासाठी ह्या रिंग्स बसवल्या असतील. तसेच असे छोटे छोटे होल्स सुद्धा आपल्याला या दगडांना बघायला मिळतात. कदाचित एक्सेस वॉटर बाहेर जाण्यासाठी हे होल्स ठेवण्यात आले असतील. इथे बघा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे होल्स दिसत आहेत आणि ह्या अशा कड्या दिसत आहेत. बहुतेक वाड्यावरती येणारे जे घोडे आहेत ते इथे बांधले जात असतील. वाड्यावरून दिसणारा हा आहे नगारखान्याचा व्ह्यू. शनिवार वाड्याचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे असणारे कारंज. वाड्यावर सवाई माधवराव पेशवे यांच्या करमणुकीसाठी कलात्मक अशा कारंजांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये हजारी कारंज आणि पुष्कळणी कारंज यासारखे कारंज आपल्याला बघायला मिळतात. चला आता आपण जाऊयात वाड्यावरती एकमेव सुस्थितीमध्ये असणारी वास्तू बघण्यासाठी, तो म्हणजे नगारखाना. हा आहे नगारखान्याचा दरवाजा. आणि या दगडी पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो नगारखान्यामध्ये. नगारखान्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हे असे अर्धवर्तुळाकार बुरुज बघायला मिळतात. या बुरुजांवरून आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवता येतं. नगारखान्यामधून आपल्याला समोर दिसतो तो आहे पेशव्यांचा अश्वारूढ असा पुतळा किंवा पेशव्यांचं अश्वारूढ असं स्मारक. नगारखान्याचं संपूर्ण स्ट्रक्चर हे लाकडी आहे. 1828 मध्ये लागलेल्या आगीमध्ये शनिवार वाडा मात्र जळून खाक झाला, परंतु ही आग या नगारखान्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि त्यामुळेच आज आपल्याला हे लाकडी बांधकाम सुस्थितीमध्ये बघायला मिळतं. ह्याचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर यावरून आपल्याला कल्पना करता येईल की शनिवार वाडा किती सुंदर असेल. हा आहे शनिवार वाड्याचा व्ह्यू. शनिवार वाड्याचं नाव शनिवार वाडा असं का ठेवण्यात आलं, तर शनिवार वाड्याची वास्तुशांती ही शनिवारी करण्यात आली होती आणि म्हणूनच या वाड्याचं नाव शनिवार वाडा असं ठेवण्यात आलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सी यू सून. बाय बाय.